बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, ओबीसी समाजाच्या वतीने लोणावळ्यामध्ये चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लोणावळ्यामध्ये चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांची आयोजकांना नोटीस देखील आहे। फक्त 25 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली होती। चिंतन शिबिरामध्ये मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे हे देखील उपस्थित आहेत। तर ओबीसी समाजाच्या वतीने या राज्यस्तरीय चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। लोणावळ्यामध्ये हे चिंतन शिबिर पार पडतं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांनी आयोजकांना नोटीस देखील दिलेली आहे। तर या चिंतन शिबिरामध्ये छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे उपस्थित आहेत। लोकांनी आता लोणावळा पोलीस स्टेशननी नोटीस दिली, एवढे एवढे 20 लोक ठेवा। आता 20 लोक ठेवा, ठीक आहे, आम्ही तर त्याच हिशोबाने काम करतोय। आमचं शिबिरही तसं प्रामाणिक म्हणजे अति कमी लोकांचं आहे आणि चिंतन मंथन बैठक किती लोकांची असते तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे मी आवाहन केलं राज्यातल्या सगळ्या ओबीसी बांधवांना की आपण कुणीही कृपया घाई करू नका, येऊ नका। हे चिंतन मंथन बैठक शिबिर आहे, थोड्या लोकांचं आहे, एवढंच मी सांगेन। प्रस्ताविकांच्या विरुद्ध लढायचं असेल तर विस्थापितांनी एकत्र आलं पाहिजे। ती शक्ती तुमच्या काय पावणे 500 जातीमध्ये आणि ती शक्ती एकवटण्याचं काम, त्याचं मंथन, त्याचं चिंतन या शिबिराच्या माध्यमातून देऊन छोटा छोटा माझा समाज आहे। या समाजाची महाराष्ट्रामध्ये 500 आणि 1000 घर आहेत, त्याला न्याय देण्याची अपेक्षा कोणी बाळगत नाही। 2010 एक केस झाली सुप्रीम कोर्टात आणि ती के कृष्णमूर्ती केस म्हणून म्हटली जाते। तिथे 5 सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी हे सांगितलं की ओबीसीच आरक्षण राजकीय जे जेव्हा आता बोलेल मी ते राजकीय आरक्षण ओबीसीच आरक्षण मानले पण त्याला ट्रिपल टेस्ट दिली, 3 अटी टाकल्या, त्या 3 अटी पूर्ण करा आणि मग ओबीसीचं आरक्षण मांडा।